जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्यामध्ये काट्याची लढत पाहायला मिळते आहे. जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या निवडणुकीची चर्चा आहे. दरम्यान राज्यातील सर्वात जास्त मोसंबी उत्पादक जिल्हा असलेल्या जालन्यामधील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय आहे, नेमकं त्यांची राजकीय भूमिका काय आहे हे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी. जालना जिल्हा म्हणजे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा, मोसंबीचं राज्यातलं सर्वात मोठं आगार, आणि या आगारामध्ये इलेक्शनची नेमकं काय वारा आहे, या लोकांना नेमक्या काय समस्या आहेत आणि निवडणुकीविषयी त्यांच्या काय भावना आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. अर्थात मोसंबी उत्पादक शेतकरी या निवडणुकीला कसा सामोरे जात आहे हे पाहण्यासाठी आपल्या बरोबर जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या मी मोसंबीच्या मार्केटमध्ये आलेलो आहे. ही सगळी शेतकरी मंडळी आहेत, काही व्यापारी मंडळी देखील या ठिकाणी आहेत. दादा, तुम्ही काही मोसंबी आणली का इथे? किती आहे? दोन गट्टे. बर, काय अडकणं माल आहे सगळं? नाही, चांगला माल आहे. चांगला आहे. बर बर, काय भाव आहे? भाव आता गेल्यावर कळून काय येते. बर, काही इलेक्शनची काय हवा, काही अनुमान अंदाज काही कळायला गावात? हवा काय आता सध्या लोक येत मोबाईल म्हणजेच थोडं काय हे सगळं परवडतं का त्याच्यात? नाही, काय म्हणून परवडत, काहीच नाही. पाणी नाही, पाऊस नाही, काही नाही, काय पुरतं ते? इकत पाणी घेऊन चालू आता माझ्या सध्या बागाला. बर, किती बाग आहे? एक एक करे. बर, म्हणजे मला असं म्हणायचं की आता सगळ्यांची भावना तुमच्या गावातली काही मंडळी शेतकरी उत्पादक सगळी मोसंबी उत्पादक शेतकरी केवळ मोसंबीला भाव मिळत नाहीये, इतर काही अनेक गोष्टी आहेत, म्हणून कुठे तुमची नाराजी आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात? आता सोयाबीन म्हणलं तर सोयाबीनला 4000 रुपये भाव आहे. 4000 भाव काय पडतो सोयाबीनला? काहीच होत नाही. काहीच होत नाही. 4000 सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. बर बर, आता खरं तर मी मोसंबी म्हणून आलो होतो कारण मोसंबीचा सुद्धा भाव बऱ्यापैकी नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ह्या गोष्टीचा काय फरक पडू शकतो निवडणुकीवरती? सर, शेतीला उत्पादन करण्यासाठी खूप काही खर्च येतो आणि खर्चाच्या हिशोबानं आम्ही ते मोंड्यात आणलेल्या मालाचे पैसे बनवतो आणि मग याच्यात आमचा खूप तोटा होतो आणि शेतीला लागणार औषध खत हे खूप महाग आहे आणि मग ते उत्पादन आम्हाला परवडत नाही. मग नाराजी वाढते? हो, 100% नाराजी वाढते. शेतकरी आत्महत्या करायचीच वेळ येते ना. कर्जबाजारी बनत चाललाय दिवसेंदिवस. पण काही इतर विकासाची काम आहे त्याच्याबद्दल सुद्धा काही लोक बोलतात की काही बऱ्यापैकी विकास झालेला आहे, सत्ताधाऱ्यांना विषयी ते पॉझिटिव्ह बोलताना दिसतात. हो, विकास तर झाला समजा रस्ते ते, पण शेतकऱ्याचं कसं आहे, शेतकऱ्याला जो लागणार आहे सगळ्यात महत्वाचं बी बियाणे खत औषधी हे GST मधून काढायला पाहिजे. शेतकऱ्याला GST मध्ये बियाणे खत विदाउट GST भेटायला पाहिजे आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे तेवढ्या अपेक्षा करतो. काय निवडणुकीचं वारं काय गावात? निवडणुकीचं वारं सध्या चालू आहे अर्ध अर्ध. बर, म्हणजे 100% कोणाकडेच नाही? 100% कोणाकडेच नाही. बर, अर्ध अर्ध म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत? मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी जरा काँग्रेसची हवा जास्त आहे. जास्त आहे? हो. काय कारण असेल? काय शेतीमालाला भाव नाही, काय नाही, कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, ज्वारीला भाव नाही. म्हणजे मोदी सरकार नाराज आहेत मंडळी तुमची? हो, शेती शेतकरी तर नाराजच आहे. शेतीच्या कुठल्याच मालाला भाव नाही. मोसंबीचे काय हाल? मोसंबीचे पण हेच हाल आहे. मोसंबीला पण ह्या वर्षी आंब्या बाराला 15-16 हजार रुपयेच भाव राहिला, नाहीतर 30-30 हजारापर्यंत भाव राहत असतो. काही इतर शेतकरी देखील आहेत. दादा, तुम्ही किती आणली मोसंबी, कोणत्या गावून आला? दहीफळ काळे. बर, 4 क्विंटल मोसंबी. बर, काय भाव? भाव का 10-12 रुपये काली मोसंबी. बर, पुरून नाही राहिलं त्याच्यात. मोसंबी काल पाहिजे 35-40 रुपये तर अपुरतं शेतकऱ्याला खर्च बहुत आहे त्याला, भरपूर खर्च आहे त्याला. बर, सोयाबीन काल आली 3-4 हजार रुपये खर्च भरपूर त्याला. काहीच परवडत नाही? काहीच परवडत नाही. शेतीत बियाणं खत महाग झाले, औषधं, त्याच्यामुळे शेती काही पुरत नाही. त्या त्रासात मी किती विचारायला पाहिजे तुम्हाला की बाबा निवडणुकीचा काय अंदाज आहे म्हणून, कारण भाव मिळत नाही याची नाराजी आता ह्यांनी देखील बोलून दाखवली. नाराजी आहेच ना? नाराजी आहे. याचा फटका सत्ताधाऱ्यांनाच आहे? हो, फटका बसणार. पण इतर काही गोष्टी काही पॉझिटिव्ह झालेच असतील ना? हो, पॉझिटिव्ह आहे ना.
कारण की बीजेपी सरकारवर शेतकरी पुढे नाराज आहे, कारण की शेती मालाला भाव तीन द्यालाच नाही ना, त्याच्यामुळे बीजेपीवर नाराज आहे शेतकरी, आत्महत्या करायची पाळी आहे शेतकऱ्यावर. खर तर मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या कष्टानं या सीझन मध्ये मोसंबी बाग जगवण्याचा प्रयत्न करतात, कारण पाण्याची भीषण अशी टंचाई या काळात आहे आणि दुष्काळग्रस्त भाग हा आहे आणि अर्थात 25-25, 30-30 वर्ष जगवलेली ही झाडं नामशेष होऊ नयेत, नष्ट होऊ नयेत यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असतो आणि पाण्यासाठी एक मोठा खर्च त्यांना येत असतो. काही इतर शेतकरी मंडळी आहेत, आता तुम्ही काय सध्या इलेक्शनची हवा? इलेक्शन बद्दल मी, आम्ही व्यापारी माणसं आहे, आम्ही कोणत्या पार्टी बोलू शकत नाही, पण एकंदरीत मी जर हवा बघतोय तर जरा काँग्रेसचे लोक इतके दिवस गुपचूप होते लोक, पण आता हे 15 दिवसामध्ये एकदम हवा चेंज झाली. बीजेपीच्या विरोधात लोक बोलताय, आम्ही व्यापारी लोक आम्हाला रोड चांगले दिले सरकारने, आम्ही सरकारबद्दल रोड बद्दल समाधानी, पण आमचं पोट भरणारे अन्नदाते शेतकरी, त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्याला आम्ही काही सांगत नाही कुठं मत करा, ते त्यांचा अधिकार आहे. काही शेतकरी आमच्याकडे येऊन बसतात, ते खताचे रेट वाढलेले सांगतात की बाबा जी 700-800 रुपयाला जी बॅग भेटायची ती आज 1200-1500 भेटायची, आणि मजुरीचं सोयाबीनचे जे रेट होते ते खूप 4000 खताचे रेट वाढले, मजुरीची 300 रुपयान रोज माणूस येत होता तो आज 500-600 रुपये रोज झाला, जी बाई 100 रुपयान रोज येत होती ती आज 300 रुपये, म्हणजे हे शेतकरी आम्हाला सांगतात, म्हणून आम्हाला माहिती आहे. आम्ही एक माझं मोसंबी आडत दुकान, मी माझं वैभव कंपनी दुकान आहे, दुकान नंबर 8 आहे, पण शेतकरी जे एक गोष्ट सांगतात त्यानुसार मला असं वाटतं की बाबा हे काँग्रेसचे लोक आहे आणि काँग्रेसवर त्यांचं आता हे झालेलं आहे. बाकी आम्ही व्यापारी माणसं आहे, आम्ही काही त्याच्याबद्दल जास्त काही सांगू शकत. आता एक मोठा अंदाज तुमच्या भोवती अनेक मोसंबी उत्पादक शेतकरी जिल्ह्यातून येऊ लागलेले आहेत, इलेक्शनचा काळ आहे, या काळातलं काही निरीक्षण मागच्या 5 वर्षिकला तुम्ही अनुभवलं असेल, काही माहिती असेल तुम्हाला, आणि यावेळेस काही फरक दिसतोय? आता आम्ही व्यापारी माणसं आहे, आम्हाला तर कोणत्या पार्टीबद्दल आम्ही बोलू शकत नाही. रोडचं काम झालेली, पण रोडचे काम झाले तर काही शेतकऱ्याला आम्ही म्हणतो अरे रोडचं काम केलं, ते म्हणते रोड आमच्याकडे कुठं फोर व्हीलर आहे, की बाबा आम्हाला कुठं रोडवर जायचं, आम्ही आमच्याकडे बाईक आहे, आम्ही बाईक कुठून बोळीतूनच जाते आमची बाईक, आम्हाला त्या रोडची काही घेरे देणं नाहीये. आम्हाला तुम्ही म्हणले ते आमदानी वाढून देणार आहे, ती आमदानी त्यांची काही वाढून दिलेली नाही. सोयाबीनचं जे काढण्याचा खर्च होता पहिल्यांनी 2000 रुपये होता, आता एकरी खर्च 4000 रुपये झालेला आहे. तर शेतकरी अशी त्यांची व्यथा आमच्याकडे मानतात, आमचं बाकी त्याच्याबद्दल आम्ही व्यापारी आम्ही लोकांच्या बद्दल बोलणार नाही, आणि संविधानानं समजायला आपलं मत गुपचूप व्हायचं सांगितलेलं आहे. तुम्ही ती हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे की काय आहे काय चाललं काय नाही, पण शेतकऱ्याबद्दल तुम्ही बोलताय तर शेतकऱ्याचा थोडासा बीजेपी बद्दल रोष आहे. आता व्यापारी म्हणून हे बरंच काही बोलून गेले, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची काय भावना असू शकते आता आणि काय? साहेब मोसंबी उत्पादक शेतकरीच काय, मी महत्वाचं सांगेन तुम्हाला, देशाला स्वातंत्र्य मिळालं पण आतापर्यंत ही सुद्धा शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, आणि आजही सुद्धा काँग्रेस असो भाजप असो सर्व बाटेजोर अनेक चर्चा करतील, ते अनेक एकमेकावर फैरी करतील, पण शेतकऱ्याविषयी कोणीही निर्णय घ्यायला किंवा शेतकऱ्याविषयी पॉझिटिव्ह बोलायला कोणीही तयार नाही. मी या ठिकाणी एकच सांगेन तुम्हाला, 2014 ज्या वेळेला इलेक्शन लागलं होतं त्यावेळेला बीजेपीनं सर्व हायवे रोडवर बॅनर लावले होते आणि एक शेतकरी असा हात करून दाखवला होता त्याच्यावर की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. खरोखर शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या लक्षात आलं की बाबा बीजेपी काहीतरी वेगळं काम करून दाखवणार. 2014 विषय सांगतो साहेब, 2014 कापसाचे भाव 9000, सोयाबीनचे भाव 6000, गॅस सिलेंडर 350 रुपयाला होत. 2024 उलटलं, सोयाबीनचे भाव 4000, कापसाचे भाव 6000 आणि गॅस सिलेंडरचे भाव आहे साहेब 1000-1200 रुपये. खूप काही तफावत आली आणि जसं शेतकऱ्याला प्लस व्हायला पाहिजे होतं 10 वर्षात तर ते वाटण तेवढा मायनस झालाय, आणि शेतकऱ्यावर आता सरळ सरळ उपासमारीची वेळ तर आलेलीच आहे. शेतकऱ्याला बँक ओळखीत नाही, शेतकऱ्याला सावकार ओळखीत नाही, शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याकडे कसलाही पैसा राहिला नाही. म्हणजे हा वर्ग बऱ्यापैकी नाराज आहे सत्ताधारी, 101% नाराज आहे. नाराज जरी असला तरी एकूण दगडापेक्षा ईट बरी आहे.
दोन्ही सारखेच आहे, शेतकऱ्याला काही फरक पडणार नाही, शेतकऱ्याला काही विषय सोडणार नाही ते, पण दगडापेक्षा वीट बरी असं म्हणता येईल आपल्याला. दादा हे गोंधळात काही आहे काही अनुमान अंदाज कुणाचा काय काय वार कसे इलेक्शनचं का काही देणं घेणंच नाही आपल्या? नाही, आमची परभणी मतदार संघ. तुमचा परभणी मतदार संघ? तुमची इलेक्शन झालेली? झालेली. बरं, तिथले सूर तर असाच होता काय? हा, नाराजी सूर होत. बर बर, ही सगळी नाराजी शेतकरी. बर बर, ही सगळी मोसंबी उत्पादक शेतकरी मंडळी काही याच्यामध्ये व्यापारी देखील होते. तुम्ही या जिल्ह्यातले? बर, एक मिनिट, तुमचं काय म्हणणं? काळे साहेब 100% निवडून येतील. बर, चक्का साहेब आला झटका बसून यावेळेस. का बरं? ते कामच नाही ना बीजेपीचे काही. बर, पुरं शेतकऱ्याला लुटून खाल्लंय म्हणून आता कवर लुटली तुमची. मालाला भाव नाही, काहीच नाही, रस्ते नाही, काहीच नाही आमच्याकडे अजून. कोणत्या भागात? वाठाणला, ग्वाला पांगरी पासून 5 किलोमीटर खाली येत आहे. हा, सध्या काळींची हवा तिथे. हा, ही सगळी मंडळी आहेत, खरं तर काही निवडक प्रतिक्रिया मी त्यांच्या घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. काही व्यापारी मंडळी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सत्ताधाऱ्यांविषयी नकारात्मक सूर या शेतकऱ्यांचा आहे. खरं तर मालाला भाव मिळत नाही आणि मोसंबी उत्पादक शेतकरी सुद्धा सध्या नाराज आहे, कारण अपेक्षेप्रमाणे त्यांना त्याचा मोबदला मिळताना दिसत नाही. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.